छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेरील परराज्यातील अनेक नागरिक हे रांगा लावून कित्येक तास ताटकळत उभे आहेत. यातील काहींनी ऑनलाईन नोंदणी केली आहे तर काही जण केवळ ऐकीव माहितीमुळे या ठिकाणी आले आहेत. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेर परराज्यातील अनेक नागरिक रांगा लावून कित्येक तास ताटकळत या ठिकाणी उभे आहेत. यातील काहींनी ऑनलाईन नोंदणी केली आहे तर काही जण केवळ ऐकीव माहितीमुळे या ठिकाणी आले आहेत. याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी. सध्या मी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेर उभी आहे आणि या टर्मिनसच्या बाहेर परराज्यातील अनेक नागरिकांनी रांगाच्या रांगा लावलेल्या आहेत. आपल्या गावी किंवा आपल्या राज्यात जायला आपल्याला इथे अनेक लोक उभे असलेले आपल्याला इथे पाहायला मिळतात. आपण जर बघितलं तर अनेक मजूर कामगार किंवा छोटे मोठे काम करणारे मुंबईतील हे नागरिक आहेत. यांना आता आपलं गाव गाठायचं आहे आणि यासाठी हे CSMT च्या बाहेर रांगा लावून उभे आहेत. कितने टाइम से आप यहाँ खड़े, कहाँ जाना है आपको? हमें जाना है कलकत्ता जाना है. सुबह 4 बजे से खड़ा है इधर. आपको पता है आपकी ट्रेन कितने बजे आपने रजिस्ट्रेशन किया था? नहीं, ट्रेन का उसका तो पता नहीं है, लेकिन बोला गया कि शाम को 4 बजे के बाद छोड़ेगा यहाँ से कलकत्ता के लिए. आप कितने टाइम से खड़े हैं? कल रात 12 बजे से. कहाँ जाना है? हावड़ा. रजिस्ट्रेशन क्या है? रजिस्ट्रेशन नहीं, हम लोग थाना में फॉर्म जब जमा दिए थे तो हम लोग कॉल आया, कुछ मैसेज वैसेज नहीं आया, बोले तुम लोग घिटी जाओ, वहाँ से ट्रेन छूट रहा है. हम लोग चौकी में जाके जब पता किए तो फिर कल आए तो फिर साहब लोग बोले कि ट्रेन नहीं है. फिर हम लोग वहीं ऐसे चलते फिरते रहे, फिर आके अभी सुबह फिर लाइन लगाए. अब क्या करते हैं और अब कहाँ जाना है? हम लोग काम करते हैं, मजदूरी का सिलाई का काम करते हैं और हावड़ा ही जाना है. वही रात 12 बजे से साथी में हम लोग. आपण इथे बघितलं तर मोठ्या संख्येने परराज्यातील नागरिक आहेत. त्यांनी गर्दी केलेली आहे अगदी रात्रीपासनं. अनेक नागरिक आहेत ते इथे ताटकळत उभे आहेत. काही महिला आहेत, काही छोटी छोटी मुलं आहेत आणि उन्हा तानामध्ये हे नागरिक इथे आपल्याला उभे असलेले दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह मेघा कुशिक, 24 तास, मुंबई.